नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. बलात्काराच्या आरोपी 10 वर्ष सश्रम कारावास व 5,000 रुपयांची शिक्षा. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकाल. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला नजरकैदेत ठेवणाऱ्या आरोपीस नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षाच्या सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की रामटेक तालुक्यातील सवंदनी येथील गुरुप्रसाद उर्फ गुरु दौलत भलावी वय 26 वर्षे राहणार याने माहे जून 2015 मध्ये मार्च आणि 2016 पर्यंत सावनेर तालुक्यातील आपल्या नात्यात असलेल्या 16 वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला व याबाबत कुठल्याही प्रकारची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत नजर कैदेत ठेवले. 376, 354, 344, 323 सोबत 323 या भारतीय दंड संहिता प्रमाणे आणि त्यासोबतच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर लगेच त्या आरोपीला अटक करून जी कायदेशीर प्रक्रिया आहे आपल्या तपासाची प्रक्रिया लगेच सुरू केली. त्या आरोपीला अटक करून त्यांची आणि महिलांची मेडिकल वगैरे तपासणी करून ते आरोपी विरुद्ध जे काही साक्षीदार आहे साक्षीदार तपासणी नोंदणी करून सगळा तपास प्रक्रिया व्यवस्थित वेळेत पूर्ण करून 90 दिवसाच्या आत सगळा चार्जशीट तयार करून त्यावेळेस ते तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नामदेव पुजारी आणि त्यांचे सहकारी श्रीकांत गोतमारे यांनी सगळं त्या गुन्ह्यासंबंधी जे एव्हिडन्स आहेत पुरावे सगळे गोळा करून वेळेत तर सगळ्या 90 दिवसाच्या आत चार्जशीट तयार करून त्या आरोपीविरुद्ध कोर्टात दाखल केला आणि लगेच त्या या जो गंभीर बाब लक्षात घेता त्या माननीय जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांनी त्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली त्या याच्यावर. त्याच्यावर हा जो प्रक्रिया सुरू असताना बरेच हा नात्याने ते लागत असल्यामुळे त्याचा बरेचस तिच्यावर किंवा त्यांचे आजूबाजूचे लोकांवर दडपण होता, प्रेशर होता की असे घटना विशेष करून जे लहान मुलीवर जे अत्याचार होतात ते विशेष करून आपले कुठले तरी नात्यातले किंवा ओळखीचे किंवा जवळचे संबंधित लोकांकडून असे अत्याचार होतात त्यावेळेस बरेच याच्यातले साक्षीदार असतात किंवा एव्हिडन्स असतात ते कुठंतरी नात्यातलाच असल्यामुळे कोणी फितूर होतो साक्षीदार फितूर होतो किंवा एव्हिडन्स वेळेवर कलेक्ट करण्यात अडचणी निर्माण होतात असे असताना सुद्धा इथले जे नंतर न्यायालयीन प्रक्रियात जे काही साक्षीदार आहेत त्यांना आम्ही हिंमत दिला त्यांना मार्गदर्शन केलं व्यवस्थित की तुम्ही या त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आपण सगळं एकत्र येऊन ही सगळं जी न्यायालयीन प्रक्रिया ते पूर्ण करू त्या दृष्टीने आम्ही त्या सर्व जे साक्षीदार आहेत किंवा जे एव्हिडन्स आहेत जे काही आहेत ते आम्ही वेळेत कोर्टात दाखल केला. सगळा या गोष्टीवर माननीय न्यायालयाने जिल्हा व सत्र न्यायालयाने व्यवस्थित निरीक्षण केलं आणि त्या याच्यावर सगळ्या बाबींचं पडताळणी केल्यानंतर माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने दिनांक 21 ऑगस्ट 2018 सदर गुन्ह्याचा एक निकाल दिला, एक महत्त्वपूर्ण निकाल दिला की या गुन्ह्यात त्यांनी याच्यातील जो आरोपीला 10 वर्ष सक्षम कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा अशी एक कठोरात कठोर शिक्षा सुनावलेली आहे. विशेष म्हणजे हा जो तपासात आम्ही जेवढे काही गुन्ह्यात कलम लावले होते या त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आपण सगळं एकत्र येऊन ही सगळं जी न्यायालयीन प्रक्रिया ते पूर्ण करू त्या दृष्टीने आम्ही त्या सर्व जे साक्षीदार आहेत किंवा जे एव्हिडन्स आहेत जे काही आहेत ते आम्ही वेळेत कोर्टात दाखल केला. सगळा या गोष्टीवर माननीय न्यायालयाने जिल्हा व सत्र न्यायालयाने व्यवस्थित निरीक्षण केलं आणि त्या याच्यावर सगळ्या बाबींचं पडताळणी केल्यानंतर माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने दिनांक 21 ऑगस्ट 2018 सदर गुन्ह्याचा एक निकाल दिला, एक महत्त्वपूर्ण निकाल दिला की या गुन्ह्यात त्यांनी याच्यातील जो आरोपीला 10 वर्ष सक्षम कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा अशी एक कठोरात कठोर शिक्षा सुनावलेली आहे. विशेष म्हणजे हा जो तपासात आम्ही जेवढे काही गुन्ह्यात कलम लावले होते म्हणजे जे काही अत्याचार झाला होता त्याप्रमाणे आम्ही जे काही याच्यात कलम समाविष्ट केले होते त्याप्रमाणे त्या प्रत्येक कलमात या माननीय न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठवलेली आहे. जसं 344 हा कलम म्हणजे
नजर कैदेत करणे किंवा प्रतिबंधित किंवा बंदिस्त करून ठेवणे, त्या याच्यात तिला त्या आरोपीला 1 वर्ष सक्षम कारावास व 1000 रुपये दंड, तसेच तिला तिच्यासोबत जो अत्याचार केला म्हणजे 354A मध्ये 2 वर्ष सक्षम कारावास, तसेच 323 तिनं मारहाण पण केली होती त्या मुलीला, त्याबद्दल 6 महिने सक्षम कारावास, परत तिला जीवने मारण्याची जी धमकी दिली होती 506 त्या याच्यात पण 1 वर्ष सक्षम कारावास, आणि महत्वाचा जो आहे 376 आणि फोक्सो 4-5 याच्यात त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे 10 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठवलेली आहे. हा एक खूप महत्वाचा जजमेंट आहे की न्यायालयीन निर्णय खूप महत्वाचा आहे, कारण जे समाजात हा एक वेगळा संदेश जाईल की जर कुणी कुठल्याही महिलावर किंवा अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार करत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा केला जाईल. त्यासाठी आम्ही सर्व आमची तपास यंत्रणा पोलीस दल यासाठी नेहमीच तत्पर असतो, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असतो. तर मी या निमित्तानं त्या सर्व त्या यंत्रणाला त्या तपास अधिकाऱ्यांना व जे काही सहकारी साक्षीदार आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा एक चांगला निर्णय या ठिकाणी लागलेला आहे, आणि त्या पीडित मुलीला त्या ज्या अल्पवयीन मुलीला या माध्यमातून एक न्याय मिळालेला आहे असं समजतो. आणि यापुढे सुद्धा सर्वांना आवाहन करेन की असं जर कोणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असेल तर त्याला अशा प्रकारे कठोरात कठोर शिक्षा दिला जाईल किंवा असा प्रकारचा गुन्हा दाखल करून त्याच्यात कठोर शिक्षा केली जाईल. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.